Good morning, dear students. Today we are going to learn our next lesson, that is 1.5, His First Flight. First of all, try to get the meaning of this title. His First Flight. This story deals with a story of a young seagull. Seagull म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, समुद्र पक्षी. या पाठामध्ये एका समुद्र पक्षाने त्याची पहिली भरारी कशी घेतली या विषयीची कथा या ठिकाणी सांगितलेली आहे. दिस इज अ स्टोरी ऑफ अ यंग सीगल हू वॉज अफ्रेड ऑफ फ्लाइंग इन द स्काय अँड हिज पॅरेंट्स इन्थ्यूज हिम. इन्थ्यूज मीन्स वी कॅन से मोटिवेट हिम, बट ऑल इन वेन. की या पाठामध्ये जो छोटासा समुद्र पक्षी आहे त्याची पहिली भरारी घेण्याच्या आधी त्याच्या मनामध्ये जी भीती होती ती भीती दूर करण्यासाठी त्याच्या पॅरेंट्सने भरपूर प्रयत्न केले, पण सर्व प्रयत्न निरर्थक ठरले. अँड ॲट द एंड हिज हंगर कॉम्पेल्ड हिम टू टेक हिज फर्स्ट फ्लाईट. आणि शेवटी मात्र भूकेमुळेच, फक्त प्रचंड भूक लागल्यामुळेच आणि ती भूक सहन न झाल्यामुळे नकळतपणे त्याच्याकडून उडण्याचे प्रयत्न झाले. इन ॲक्च्युअल दॅट द यंग सीगल वॉज अफ्रेड ऑफ फ्लाइंग. ही टूक अ लिटल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड ट्राय टू फ्लॅप हिज विंग्ज, बट वेन ही सॉ द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी स्ट्रेच डाऊन बिनिथ अँड इट्स लॉंग वे डाऊन, ही फेल्ड दॅट हिज स्मॉल विंग्ज विल नॉट सपोर्ट हिम. खडकाच्या टोकावर बसून जेव्हा त्याने खाली विस्तीर्ण पसरलेल्या समुद्राकडे बघितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की एवढा समुद्र माझे इतके लहानसे पंख पार करू शकतील की नाही, आणि या भीतीपोटीच त्याने उडण्याचा प्रयत्न केलाच नाही. अँड ड्यू टू दिस फ्राइटननेस, बिकॉज दॅट यंग सीगल डीड नॉट अटेम्प्ट फॉर फ्लाइंग, सो दॅट्स वाय हिज फॅमिली मेंबर्स लेफ्ट हिम ऑन दॅट क्लिफ अलोन. विद्यार्थी मित्रांनो, ॲज अ पनिशमेंट तो त्या क्लिफवर एकटाच होता. पूर्ण दिवस गेला, रात्र गेली, आणि आता मात्र भुकेने तो पूर्णपणे हैराण झाला होता. बाय धिस टाईम ही बिकेम टू मच हंग्री, सो ही स्टार्टेड टू कॉल हिज मदर. अँड हिज मदर हू वॉज ऑन दी अपोजिट क्लिफ, शी हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. बाय दिस साइन दॅट यंग सीगल बिकेम टू मच ईगर अँड ही फेल्ट व्हेरी हॅपी, बट वेन द पीस ऑफ फिश इन हर बीक इन द मदर्स बीक वॉज अलमोस्ट विद इन हिज रीच हिज मदर हॉल्टेड मीन्स शी स्टॉप. की विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा त्याची आई चोचीमध्ये माशाचा तुकडा घेऊन त्याच्याकडे उडून येत होती, पण जसं तो तुकडा आता त्याच्यापर्यंत पोहोचणारच होता तितक्यात ती थांबली. शी हॉल्टेड अँड हर विंग्ज बिकम मोशनलेस अँड मॅडन बाय हंगर द यंग वन डाईव्ह ॲट द फिश अँड व्हाईल डुईंग सो ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड इन टू स्पेस. नकळतपणे भुकेमुळे त्याने झेप घेतली आणि तो समुद्राच्या दिशेने खालच्या बाजूने तो पडला. ॲट फर्स्ट ही फेल्ट व्हेरी अफ्रेड, बट इन द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड, हिज विंग्स कट थ्रू द विंड अँड द एअर. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉग नाऊ, ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड. अँड धिस इज हाऊ ही लर्न्ड हिज फर्स्ट लेसन ऑफ फ्लाईट. विद्यार्थी मित्रांनो, नकळतपणे का असे ना, पण भूक अनावर झाल्यामुळे त्याच्याकडून उडण्याचा प्रयत्न झाला, नकळतपणे झेप घेतली गेली, आणि अशा पद्धतीने या छोट्याशा समुद्र पक्षाने त्याची पहिली भरारी घेतली. इन दिस वे ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. सो फ्रेंड्स, दिस इज
I presented here summary of this lesson. If you want line to line explanation, please watch further videos. Thank you.